नमस्कार मित्रांनो मनीषांस बुक समरी या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत मित्रांनो मूर्ती यांनी लिहिलेल्या महाश्वेता या सुप्रसिद्ध कादंबरीचा आज आपण सारांश बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया महाश्वेता कादंबरी ही अनुपमा नावाच्या मुलीवर आधारित आहे अनुपमा अतिशय सुंदर हुशार लोभस अगदी एखाद्या राजकन्येसारखी होती अनुपमा ही अतिशय गरीब अशा मास्तरांची मुलगी तिची आई लहानपणीच वारल्यामुळे तिला सावत्र आई आणि दोन सावत्र बहिणी होत्या अनुपमाच्या घरी खूप गरीबी असल्यामुळे खायचेही वांदे होते परंतु अनुपमा सुंदर दिसण्याबरोबरच खूपच हुशारही होती स्कॉलरशिप मिळवून ती स्वतःचं शिक्षण स्वतः बाहेरगावी हॉस्टेलमध्ये राहून करत होती अनुपमा आता एम एच्या शेवटच्या वर्षाला होती ती नाटकातही भाग घ्यायची नाटकात काम करताना अनुपमा तिच्या व्यक्तिरेखेमध्ये जिवंतपणा आणायची अनुपमा असंच एकदा तिच्या ओळखीचे डॉक्टर देसाई यांना नाटकाची तिकिटे विकायला गेली होती त्यावेळी तिथे थी तिची डॉक्टर आनंदची ओळख झाली आनंद हा देसाई यांच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होता आनंदही दिसायला देखणा आणि हुशार होता आनंद मात्र जन्मापासूनच अतिशय श्रीमंत होता बंगला गाडी नोकर चाकर पैसा श्रीमंती अशी सर्व सुखं त्याच्याकडे होती सोन्याचा चमचा तोंडात घेऊनच जणू तो जन्माला आला होता आनंदला अनुपमा भक्ताक्षणी आवडली तिचं नाटक पाहिल्यावर तो अधिकच तिच्या प्रेमात पडला अनुपमालाही आनंद मनातून आवडत होता पण तिने तिच्या मनाला आवर घातलं कारण तिला माहीत होतं ती अतिशय गरीब घरातील आहे आणि आनंद खूप श्रीमंत आहे त्यात आनंदच्या आईचा स्वभावही कडक आहे असं तिला कळालं होतं त्यामुळे आनंदचं आणि माझं लग्न होणं शक्य नाही हे तिने जाणलं होतं म्हणून तिने आनंदशी परिचय वाढवला नाही पण आनंदला अनुपमाशीच लग्न करायचं होतं आणि देसाई डॉक्टर हे अनुपमाच्या वडिलांचे मित्र असल्यामुळे आनंदने त्याच्या आईला अनुपमाबद्दल सर्व काही सांगून देसाई डॉक्टरांकरवी तिच्या वडिलांना पत्र पाठवलं अशा तऱ्हेने एक दिवस देसाई डॉक्टरांच्या घरी अनुपमाला बघण्याचा कार्यक्रम केला आनंदच्या आईलाही अनुपमाचं ते सुंदर रूप आवडलं होतं पण ती गरीब असल्यामुळे तिचं मन काही अनुपमाला सून करून घेण्यासाठी तयार नव्हतं पण शेवटी आनंद हा आपला एकुलता एक मुलगा त्याला नाराज करू नये म्हणून त्याची आई अनुपमाला सून करून घेण्यासाठी राजी झाली शिवाय लग्नात आपल्या घराण्याची नाचक्की होऊ नये म्हणून लग्न आम्ही आमच्या खर्चाने करू तुम्ही फक्त तुमची माणसे आणि मुलीला घेऊन या असं आनंदच्या आईने अनुपमाच्या वडिलांना सांगितलं यामुळे आनंदही फार खुश झाला आणि अनुपमालाही बरं वाटलं अशा प्रकारे अतिशय थाटामाटात अनुपमा आणि आनंद यांचं लग्न झालं सिंड्रेलाप्रमाणेच अनुपमाचंही आयुष्य सुंदर झालं होतं ज्या मुलावर तिने प्रेम केलं तोच तिला मिळाला होता दोघांचं वैवाहिक आयुष्य खूप सुखी आणि आनंदी होतं पण तीन चार महिन्यानंतर आनंद पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेला त्यामुळे अनुपमा सासरी एकटी पडली सुनेकडून श्रावणातल्या साऱ्या पूजा आणि नवरात्राचे सर्व धार्मिक कार्यक्रम करून तिला इंग्लंडला पाठवू असा आनंदच्या आईचा विचार होता शुक्रवारी लक्ष्मीची पूजा करताना चुकून एक लालबुंद रसरशीत निखारा अनुपमाच्या पायावर पडला तिच्या पायावर फोड आलं हळूहळू जखम भरली पण त्या जागी सारखी खाज सुटायची अनुपमाने त्याकडे काही लक्ष दिलं नाही मध्ये बरेच दिवस गेले एक दिवस अनुपमाचं त्या जागी लक्ष गेलं तर एक छोटासा पांढरा डाग तिला दिसला काही दिवसांनी तो डाग मोठा झाला आता मात्र अनुपमाला त्याच्याकडे दुर्लक्ष करता आलं नाही कारण तिच्या अंगावर कोड फुटलं होतं याविषयी आनंदला पत्र्याद्वारे कळविणेही तिला शक्य नव्हतं आनंद इथे आल्यावर त्याला आपण सांगू असं तिने ठरवलं तिच्या घरात सोहळं पूजा अर्चा सतत चालायची त्यामुळे सासूला कळल्यावर काय होईल याचा विचारही तिला करवत नव्हता मैत्रिणीकडे जाते असं म्हणून अनुपमा डॉक्टरांकडे जाऊन आली ती गोळ्या औषधी वेळेवर घेत होती पण डाग काही जात नव्हता आणि एक दिवस अनुपमाच्या सासूलाही तिच्या पायावर ते कोड दिसलं कोड लग्नाआधीचं आहे तू माझ्या मुलाला आणि मला फसवलंस अशी तिची सासू म्हणू लागले अनुपमाला कोड आहे हे कळल्यापासून घरात कोणीही तिच्याशी बोलत नव्हतं वा तिच्यासोबत जेवतही नव्हतं हे कमी होतं की काय तिच्या सासूने अनुपमाच्या वडिलांना तार पाठवून बोलावून घेतलं आणि अनुपमाला त्यांच्याबरोबर माहेरी हाकलून लावलं माहेरी गरिबी आणि सावत्रे आई यामुळे अनुपमाला रोज टोमणे ऐकावे लागत होते आता आनंदच काहीतरी करेल अशी आशा होती अनुपमाने त्याला दोन पत्रे पाठवली त्याचे पत्र येईल म्हणून ती रोज वाट पाहू लागली पण महिना उलटला तरी तिच्या पत्राला उत्तर आले नव्हते तिला कोड आहे या कारणामुळे तिच्या सावत्र बहिणीचे लग्नही मोडले होते त्यामुळे तिच्या आईचा तिच्यावर फार राग होता अनुपमाची एक जवळची मैत्रीण सुमन मुंबईला राहत होती तिने तिला मुंबईला माझ्याकडे ये आणि नोकरी कर असं पत्र पाठवलं होतं त्यामुळे तिला जरा बरं वाटलं पण आनंदने उत्तर का नाही पाठवलं याचाच ती विचार करायची नंतर कोणाकडून तरी तिला समजलं की आनंद भारतात त्याच्या घरी आला आहे आणि त्याची आई त्याचं दुसरं लग्न करणार आहे त्यासाठी मुलींची शोधाशोध देखील सुरू केली आहे हे समजल्यानंतर अनुपमाच्या पायाखालची जमीनच सरकली आनंदला चांगलंच ठाऊक होतं की अनुपमाला लग्न आधी कोड नव्हतं तोच त्याच्या आईला हे सत्य सांगू शकत होता आणि तो डॉक्टर असल्यामुळे त्याला हेही चांगलंच माहीत होतं की कोड फुटणे हा काही संसर्गजन्य रोग नाही तरीही तो असा का वागला खरंच त्याचं माझ्यावर प्रेम होतं का कुठे गेलं त्याचं प्रेम असे अनेक प्रश्न तिला पडत होते सगळं काही संपलं होतं तिचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं ती खूप रडली आणि आत्महत्या करण्यासाठी देवीच्या डोंगरावरून खाली उडी मारावी असा ती प्रयत्न करणार त्याचवेळी तिला मनात वाटलं यात माझी काहीच चूक नाही तर मी का मरावे म्हणून ती घरी आली त्यावेळी तिने मनात पक्का निर्धार केला होता मैत्रिणीकडे जाऊन नोकरी करायची मग ती मुंबईला तिच्या मैत्रिणीकडे गेली तिथे काही दिवसांनी मैत्रिणीच्या नवऱ्याच्या ओळखीने तिला रिसेप्शनिस्टची नोकरी मिळाली आता तिला आर्थिक स्वातंत्र्य मिळालं होतं त्यातून ती वडिलांना थोडे पैसे पाठवू लागले आतापर्यंत तिच्या हातावर पायावर कोड पसरलं होतं पण इथे मात्र तिला कोणी अस्पृश्यासारखं वागवत नव्हतं अनुपमा मागचं सगळं विसरून पुढे जात होती तिचा स्वभाव तिचे गुण हुशारी यामुळे ती ऑफिसमध्ये सर्वांची लाडकी झाली आता अनुपमा डॉली नावाच्या मैत्रिणीच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहू लागली तसेच अनुपमा आता बारल्याच्या कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून नोकरीला लागली ती कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची नाटकं बसवू लागली आतापर्यंत अनुपमाने सर्व दुःख पचवलं होतं आणि ती खूप पुढे निघून गेली होती इकडे मात्र आनंदला त्याच्या चुकीचा फार पश्चाताप होत होता त्याचं अनुपमावर खरं प्रेम होतं त्यामुळे आईने हट्ट करूनही त्याने दुसरे लग्न केलं नव्हतं त्याच्या आईने त्याला स्पष्टच सांगितलं होतं आपल्या घरातील सोळं ओळ पूजा अर्चा तुला ठाऊक आहे त्यामुळे मी जिवंत असेपर्यंत कोडीत मुलीला माझ्या घरी पाय ठेवू देणार नाही यामुळे आनंदचा नाईलाज झाला पण कालांतराने त्याला अनुपमाची होणारी घालमेल तिचा होणारा अपमान हे सर्व जाणवू लागलं तिच्याऐवजी आपल्याला कोड फुटलं असतं तर आता अनुपमा कशी असेल ती आपल्याला माफ करेल का अशा अनेक प्रश्नांमुळे त्याला खरंच पश्चाताप होऊ लागला म्हणून त्याने ठरवलं आता आईचा कितीही विरोध झाला तरी अनुपमाची माफी मागून तिला परत आणायची त्याने अनुपमाला भेटण्यासाठी अनेक ठिकाणी शोध घेतला तिला भेटण्यासाठी तो जसजसा व्याकुळ होत होता तसतशी त्याला अनुपमाच्या मनाची परिस्थिती समजत होती शेवटी त्याने अनुपमाचा पत्ता शोधला आणि अनुपमाला भेटला आतापर्यंत अनुपमाच्या कानामागे शरीरावर बऱ्याच ठिकाणी कोड फुटलं होतं आनंदने अनुपमाची मनापासून माफी मागितली पण अनुपमाने त्याला माफ केलं नाही आणि ती त्याच्यासोबत गेली नाही कारण ज्यावेळी सासू समाज माहेरचे लोक अशा सर्वांनी अनुपमाला वाळीत टाकण्यासारखी वागणूक दिली तेव्हा मात्र आनंद शांत होता त्याने तिला मदत केली नव्हती की पाठिंबाही दिला नव्हता तर अशा प्रकारे महाश्वेता अनुपमाची गोष्ट या पुस्तकात दिली आहे अनुपमा शिक्षित आणि हुशार होती योग्य वेळी ती स्वतःच्या पायावर उभी राहिली आणि सकारात्मक रित्या तिच्या जीवनात पुढे गेली तिच्या जीवनातील सगळ्यात मोठं दुःख पचवायचं धैर्य तिने स्वतःमध्ये निर्माण केलं एकावेळी मरायला गेलेली अनुपमा पुन्हा एकदा सकारात्मक दृष्टिकोनातून जगाकडे पाहायला शिकली पुढे ती एकटी आनंदाने जगू लागली मित्रांनो ही कादंबरी वाचायला घेतल्यावर पूर्ण वाचल्याशिवाय सोडावीशी वाटत नाही याचं सर्व श्रेय मूर्ती यांना जातं त्यांनी अतिशय सुंदररीत्या लेखन केलं आहे दुःख कितीही मोठं असलं तरी जगणे आपल्या हातात असते ही शिकवण या पुस्तकातून मिळते आणि कोणा मुलाच्या जीवनात असा प्रसंग आला तर त्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर आनंद सारखा पश्चाताप न करता आपल्या जोडीदाराचे मन समजून तिला पाठिंबा द्यावा अशी ही शिकवण या पुस्तकातून आपल्याला मिळते मित्रांनो तुम्हीही हे पुस्तक एकदा अवश्य वाचा तुम्हालाही महाश्वेता अनुपमा ही कादंबरी नक्कीच आवडेल तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून खूप 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 आभारी आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे तुमचा हा वेळ नक्कीच सत्कारणी लागला असेल धन्यवाद